मराठीवरील आशीर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेच्या आजच्या म्हणजे 1 डिसेंबरच्या भागात तानिया मोचन महाराजांची माफी मागायला जाते. तेव्हा सुद्धा तिला त्यांच्यातल्या वाईट शक्तीची जाणीव होते आणि ती त्यांचा हात रोखून धरते. तर मालिकेच्या कालच्या म्हणजे 30 नोव्हेंबरच्या भागात आपण पाहिलं, तानिया विचार करत उभी असते तेव्हा तिथे समीरा येते आणि तिला मिठी मारते. त्यावेळी तानिया मी पूर्णपणे बरी आहे असं तिला सांगते आणि आग लागली त्यावेळी घडल्या प्रकाराबद्दल सुद्धा तानिया समीराला सांगू लागते. पण समीरा तानियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. त्यानंतर गंगादादा तानियासाठी नाश्ता घेऊन येतात. त्यावेळी ते खोकत असतात तेव्हा तानिया त्यांच्यासाठी औषध बनवायला जाते. त्यानंतर तानिया समीराला स्वप्नात आलेल्या त्या बाईने मला तानी म्हणून हाक मारली असं सांगते. तेव्हा समीरा तिची खिल्ली उडवते. तर इथे मंदिरापासून तानियाचा पाठलाग करत असलेला तो माणूस त्या बाईला ती आपली तानीच आहे असं येऊन सांगतो. तर इथे ती बाई तानियासारख्या दिसणाऱ्या एका मुलीच्या चित्रावरून हात फिरवत असते. त्यानंतर तानिया गंगादादांसाठी औषध बनवत असताना तिची आई तिथे येते आणि तिच्या हातावरच्या जखमेवर मलम लावते. तर इथे मुकुटराव मोचन महाराजांना तानिया तुम्हाला भेटायला येईल असं सांगतात. तेव्हा तुम्हाला नक्की भीती कसली वाटते असा प्रश्न मुकुटराव मोचन महाराजांना विचारतात. तेव्हा ती मुलगी माझ्या ध्येयाच्या आड येईल असं मला वाटतं, म्हणून मला काळजी आहे असं मोचन महाराज मुकुटरावांना सांगतात. त्यानंतर ती बाई आणि तानियाचा पाठलाग करत असलेला तो माणूस एकवीरा आईच्या मंदिरात जातात. त्या दैवी कमळाची सुरक्षा फक्त तानी आल्यावरच होऊ शकते असं ती बाई बोलते. तर इथे मोचन महाराज दैवी कमळाच्या पाकळ्यांपैकी एक पाकळी त्यांनी मिळवली आहे आणि बाकीच्या 5 पाकळ्या जर त्यांना मिळाल्या तर ते सर्वात शक्तिमान होतील असं मुकुटरावांना सांगतात. त्यानंतर डायनिंग टेबलवर तानियाची आई तू मोचन महाराजांकडे जाऊन माफी मागायची गरज नाहीये असं तिला सांगते. तेव्हा तानिया मी मोचन महाराजांची माफी मागायला तिथे जाणार असं आई बाबांना सांगते. पण तिची आई त्या गोष्टीला नकार देते. तेव्हा अनिश तिथे येतो आणि मी तानियाला कधीच एकटं सोडणार नाही, त्यामुळे तुम्ही तिची काळजी करू नका असं तिच्या आईला सांगतो. त्यावेळी अनिश सुद्धा तानियाने मोचन महाराजांची माफी मागायची गरज नाहीये असं बोलतो. तेव्हा तानिया त्याचा अपमान करते आणि अनिश रागावून तिथून निघून जातो. त्यानंतर बाहेर तानिया आणि अनिश बोलत असताना तो माणूस पुन्हा तानियावर लक्ष ठेवून असतो. मालिकेत आता पुढे काय घडणार, या दैवी कमळाच्या 6 पाकळ्यांमागचं रहस्य काय? महाराज, त्या दिवशी मी जे काही वागले त्याबद्दल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आशीर्वाद तुझा एकवीरा आई सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.